रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याने युक्रेनमधील स्थिती दिवसेंदिवस भयावह होत आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप परत आणण्यासाठी केंद्र सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे. काही विद्यार्थ्यांना परत आणण्यात यश देखील मिळाले आहे. परतलेल्या विद्यार्थ्यांपैकी निधी जगताप ही विद्यार्थिनी तिच्या घरी पुण्यात सुखरूप परतली. निधी युक्रेनमध्ये MBBS चे शिक्षण घेत होती. निधीने तिच्या परतीचा प्रवास कसा होता आणि त्यामध्ये कोणकोणत्या अडचणी आल्या याबद्दल सांगितले. नमस्कार, मी निधी जगताप. मी MBBS स्टुडंट आहे युक्रेनमध्ये. थर्ड इयर चालू आहे माझं. पण आता मी इव्हॅक्युएशन फ्लाईटनी परत आली आहे. परवाची जी फ्लाईट होती दिल्लीला लँड झालेली मी परवा. तर जेव्हा पहिला अटॅक झाला 24 फेब्रुवारीला तेव्हा मी कीवमध्येच होते, कारण की त्या दिवशी माझी कमर्शियल फ्लाईट होती कतार एअरवेजची. मी त्याच दिवशी इंडियाला येणार होते, पण एअरस्पेस बंद झालं म्हणून आम्ही येऊ नाही शकतो. तेव्हा मी एम्बसीला कॉन्टॅक्ट केला, पण एम्बसीने आम्हाला काहीच मदत केली नाही. तेव्हा एम्बसीचे लोकांचं असं म्हणणं होतं की तुम्ही हॉटेलमध्ये राहा कीवमध्येच, पण ते आम्हाला बरोबर वाटलं नाही. म्हणून आमचे जे डॉक्टर सुनील शर्मा आहे, जे आमचे कन्सल्टंट आहेत, ज्यांनी आमची ॲडमिशन केली आहे, त्यांच्याशी आम्ही बोललो. त्यांनी आमच्यासाठी बस अरेंज केली आणि आम्ही त्या बसनी परत गेलो. पण त्या बसपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला 20 किलोमीटर चालायला लागलं कीवमध्ये. आम्हाला दुसऱ्या साईडला म्हणजे बसपर्यंत पोहोचलो आम्ही, आणि बसनी आम्ही चर्नेविट्सी ही माझी सिटी आहे, आम्ही तिथे जात होतो. आम्हाला दुसऱ्या साईडला रशियन टँक्स, रशियन आर्मी हे सगळं दिसत होतं. आणि त्या बसमध्ये आम्हाला 30 तास बसावं लागलं चर्नेविट्सीला पोहोचायसाठी. पण लकीली चर्नेविट्सीला पोहोचल्यावर माझं सेकंड इव्हॅक्युएशन लिस्टमध्येच नाव आलं आणि मी इव्हॅक्युएशनसाठी रोमेनिया बॉर्डरला गेले. रोमेनिया बॉर्डरवर एवढी गर्दी होती की आम्हाला 8 ते 10 किलोमीटर परत चालावं लागलं बॅग्स घेऊन. आणि आम्ही बॉर्डरवर 4-5 तास थंडीतच तसेच उभे होतो. पण कसं कसं एम्बसीची बस आली आणि आम्ही त्याच्यानंतर बसनी गेलो. पण 8 ते 10 तास आम्हाला बॉर्डर क्रॉस करायलाच लागले. त्याच्यानंतर एअरपोर्टला पोहोचलो आणि मग तर फ्लाईटच होती. मी दिल्लीला लँड झाले. दिल्लीवरून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मला पुण्यातही आणलं. पण आत्ता जी सिच्युएशन आहे तिथे ती खूप वाईट आहे. स्नोफॉल होतोय. माझे मित्र बॉर्डरवर आहेत, शेल्टरमध्ये आहेत, त्यांना एम्बसीचा काहीच सपोर्ट मिळत नाही आहे. आणि गव्हर्नमेंट खूप उशीर केला आहे गव्हर्नमेंटनी. आणि आता जी मुलं तिथे अडकली आहेत तीच आधी आणावीत असं आमचं आहे, कारण की आमचे मित्र अडकलेले आहेत तिथे आणि त्यांनी परत यावं, लवकरात लवकर परत यावं अशीच इच्छा आहे आमची. ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की 20 किलोमीटर नंतर 10 किलोमीटर तो प्रवास कुठून कुठे होता आणि ते क्षण तुम्ही त्या क्षणाबद्दल तुम्ही काय सांगाल. 20 किलोमीटर जे आम्ही चाललो ते कीवमध्ये होतं. ज्या दिवशी अटॅक झाला त्याच दिवशी रेल्वे स्टेशन, कारण की मी ट्रेननी कीवला जात होते, रेल्वे स्टेशन ते त्याच्यानंतर जे लास्ट मेट्रो स्टेशन आहे कीवमध्ये त्या मेट्रो स्टेशनपर्यंत आम्हाला चालावं लागलं. कारण की मेट्रो बंद झालेल्या होत्या, मार्शल लॉ होता त्याच्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट नव्हता. त्याच्यानंतर 8 ते 10 किलोमीटर आम्हाला बॉर्डरवर चालायला लागलं, कारण की बॉर्डरवर बस पुढे जाण्यासाठी जागाच नव्हती. कारण की सगळेच सोडत होते व्हाया रोमेनिया बॉर्डर, सगळेच युक्रेन सोडत होते. ते जे काही 30 किलोमीटर आणि तिथं जी काही परिस्थिती तुम्ही जे अनुभवलेली आहे, तर त्यावेळेस तुमचं खाण्यापिण्याचं किंवा तिथल्या नागरिकांनी काय काळजी घेतली, किंवा कोणी रशियन सैनिक तुमच्या आसपास होते का, काय डायलॉग झाला का, त्याबद्दल काय तुम्ही सांगाल. एवढे डायलॉग वगैरे होईपर्यंत एवढं जवळ रशियन आर्मी तेव्हा येतच नव्हती, कारण की सिव्हिलियन्सला तेव्हा रशियन आर्मी काहीच करत नव्हती. आणि आम्ही प्लस इंडियन स्टुडंट्स होत, आम्हाला काहीच केलं नाही, कधीच नाही केलं. पण खायचे प्यायचे खूप हाल झाले आमचे, कारण की काही नव्हतंच. आमच्या अख्ख्या सिटीमध्ये कॅश नव्हती. जी कॅश आमच्याकडे आधी होती तीच कॅश आम्ही वापरली. ATM मधून विड्रॉ होत नव्हती, बँकेमध्ये कॅश नव्हती, खायला प्यायला काहीही नव्हतं. आणि आता जी मुलं तिथे आहेत ती अजूनही वाईट कंडिशन मध्ये आहेत. त्यांना पाणी नाही आहे, काहीच नाही. जी मुलं बंकर मध्ये आहेत त्यांनी तर होपच सोडली की आम्ही परत कधी घरी जाऊ. तर हे गव्हर्नमेंटनी केलं पाहिजे होतं काहीतरी. मला माहितीये गव्हर्नमेंट करतंय, पण 2 फ्लाईटनी 15,000 मुलं रेस्क्यू नाही होऊ शकत. तुम्ही फ्लाईट फ्रिक्वेन्सी वाढवा. आणि इंडियन एम्बसी तिथली काहीच कामाची नाही आहे. काही असे मेसेज व्हायरल होत होते की इंडियन फ्लॅग असेल तर रशियन हात लावणार नाही वगैरे, किंवा ते खूप सहानुभूतीने हे पाहतात आपल्याकडे. तर तो अनुभव तुम्हाला आला का, किंवा त्याबद्दल काय तुम्ही सांगाल. हो, आम्ही जेव्हा बॉर्डरला जात होतो आमच्या बसवर इंडियन फ्लॅग लावलेला होता आणि इंडियन स्टुडंट्स ऑन बोर्ड लिहिलेलं होतं. आणि ह्याच्यामुळे आम्हाला कधी थांबवण्यात आलं नाही बॉर्डरपर्यंत. ओके. आणि ज्या प्रकारे असं म्हटलं गेलं की खूप मोठे श्रीमंतांचेच मुलं जातात शिक्षणासाठी, खूप असं मेसेज व्हायरल होतात, ते पाहून तुम्हाला कसं वाटतं की
शिक्षणावर देखील श्रीमंत गरीब असं हे लागलं का टॅग असं? आम्हाला आता तरी काहीच वाटत नाही, आम्हाला फक्त आमचे मित्र परत आलेले पाहिजे. पण जे लोक हे म्हणतात की श्रीमंतांची मुलं चालली आहेत, त्यांना फक्त एवढंच म्हणायचं की श्रीमंतांची मुलं प्रायव्हेट कॉलेजमध्ये शिकतात, आम्ही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये शिकतोय. ह्या देशाचं असू दे किंवा दुसऱ्या देशाचं असू दे, गव्हर्नमेंट कॉलेज हे स्वस्त असतं हे कळत असेल त्या लोकांना. कारण की ते जर एवढं म्हणू शकतात की श्रीमंतांची मुलं आहेत, तर हे नक्कीच कळेल त्यांना की गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये फरक असतो. माझं शिक्षण इथल्या प्रायव्हेट कॉलेजच्या जी 1 वर्षाची फी आहे ना, त्यात माझं 6 वर्षाचं शिक्षण होऊ शकतं बाहेरच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. तर हेच मी सांगेल. आणि जे म्हणायचं आहे ते म्हणा, पण कोविडच्या वेळेस कोणी विचारलं नाही की बाहेर शिकलेत की इंडियामध्ये शिकलेत. आणि तुम्ही एक अनुभव सांगणार होतात की एक्झाम सुरू होत्या त्यावेळेस तुम्ही त्या काळामध्ये येताना काय तुमची एक्झाम वगैरे होती का? मी बसमध्ये होते तेव्हा आमची ऑनलाईन प्री क्रॉक झालेली. आमची कॉलेज प्रॅक्टिस पेपर्स घेतं क्रॉकसाठी, त्याचा पेपर होता आमचा. आणि आम्ही जेवढे होतो थर्ड इयरचे आम्ही सगळ्यांनी बसमध्ये बसून तो ऑनलाईन प्री क्रॉकचा पेपर दिला. आपल्या ह्या पिढीने कोरोना पाहिला आणि एक महामारी पाहिली, हे युद्ध देखील पाहतोय. आणि त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की आजूबाजूला सगळीकडे हल्ले सुरू होत आहेत, आपले सहकारी रडत आहेत, घरचे आठवण काढत आहेत, तर येताना असं वाटलं की आपण येऊ किंवा खूप वेळ लागेल, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? मी जेव्हा कीव मध्ये होते तेव्हा मला वाटलंच नव्हतं की मी येईल. पण जेव्हा मी बसमध्ये बसले तेव्हा आमचा खूप पॉझिटिव्ह माइंडसेट होता की येऊ आम्ही परत येऊ. पण आता जी मुलं तिथे आहेत त्यांचा मध्ये हा माइंडसेट राहिला नाही आहे, त्यांना अजिबात वाटत नाही आहेत की ते परत येतील. आणि ही चूक गव्हर्नमेंटची आहे. आज आम्ही खूप ट्रॉमेटाईज झाले, ती मुलं खूप ट्रॉमेटाईज झाले. मी खूप लकी की मी खूप लवकर आले, पण त्या मुलांना लवकरात लवकर काढलं पाहिजे. तुमची मानसिकता होती का इकडे यायची का ते तुम्ही एवढी वाट पाहिली असं वाटतंय का? आम्हाला यायचंच होतं, पण आमचं कॉलेज ऑफलाईन चालू होतं. आमची परीक्षा आहे, मी थर्ड इयरला आहे, माझी क्रॉकची परीक्षा आहे ह्या वर्षी. मी परत आले असते तर माझ्या करिअरला खूप त्यांनी रिस्क होतं की कसं रिस्क घेऊ हे. आणि प्लस इथे आल्यावर काय करणार, इथे आल्यावर जर वर नसतंच झालं तर आमची युनिव्हर्सिटीने आम्हाला काय म्हटलं असतं. आणि जर इंडियन एम्बसीकडून ही ॲडवायझरी आली असती डायरेक्ट इंडियन गव्हर्नमेंटची, जर गव्हर्नमेंट लेवलवर जर हे झालं असतं की नाही आम्हाला आमची मुलं परत आलेली हवी आहेत, तुम्ही युनिव्हर्सिटीला सांगा, असं जर गव्हर्नमेंटनी युक्रेनियन गव्हर्नमेंटला सांगितलं असतं तर ही सिच्युएशन आलीच असती. जर बाकीच्या कंट्रीज त्यांच्या सिटिझन्स इव्हॅक्युएट करू शकतं वॉरच्या आधी, तर इंडियन गव्हर्नमेंट का नाही? मी तर मायदेशी परत आले आहे, पण अजून देखील तिथे हजारो विद्यार्थी अडकून पडले आहेत. मोठ्या प्रमाणावर बर्फ पडत असून खूप हाल होत आहेत. केवळ 2 फ्लाईटने काहीच होणार नसून त्यात वाढ करा. अगोदरच सरकारने खूप उशीर केला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना लवकरात लवकर आणावे ही माझी सरकारला विनंती असल्याचे निधीने सांगितले. यासोबतच निधीची आई राधिका जगताप यांनी देखील सरकारकडे विनंती केली. एवढी अपेक्षा होती आमची गव्हर्नमेंटकडून की मुलं वारंवार एम्बसीला कॉन्टॅक्ट करून विचारण्याचा प्रयत्न करत होती की सर फ्लाईट्स अवेलेबल नाही आहेत, ज्या फ्लाईट्स आहेत त्या 3-4 पट फेअर्स त्यांच्या आहेत आणि स्टुडंट्सना हे परवडू शकत नाही, तर तुम्ही प्लीज आमच्यासाठी सोय करा. जी सोय करण्याचा प्रयत्न त्यांनी केला सुद्धा पण खूप उशीर झाला, कारण त्यांनी ज्या फ्लाईट्स अनाऊन्स केल्या होत्या त्याही उडेपर्यंत हे वॉर थांबलं नाही. हे वॉर 24 तारखेला सुरू झालं, ज्या दिवशी एअर इंडियाची दुसरी फ्लाईट त्यांनी अनाऊन्स केलेली उडणार होती, जी उडू शकली नाही, फक्त 22 तारखेची फ्लाईट आली. बरं, ते जे काय झालं त्यानंतर ना तुम्ही आणखी गव्हर्नमेंटकडनं काय अपेक्षा होती? कारण की आपल्या इथे मंदिरं होतात, स्मारकं होतात, पण विद्यार्थ्यांसाठी सध्या कॉलेजेसची कमतरता आहे, तिथं शिक्षकांची कमतरता आहे, आपली मुलं बाहेरच्या देशात जातात, तर त्या अनुषंगाने तुम्ही गव्हर्नमेंटकडे काय मागणी करता? ही आजची परिस्थिती पुन्हा पुन्हा आपल्या विद्यार्थ्यांसमोर मुलांसमोर येऊ नये, त्या अनुषंगाने काय? माझी रिक्वेस्ट आहे गव्हर्नमेंटला की तुम्ही जे काम करता ते, मी मोदी सरकारवर खूप खुश असलेली एक सिटिझन आहे, मी प्रो मोदी सरकार आहे की मोदी है तो मुमकिन है ह्यातली मी आहे. पण आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. मोदींनी एका भाषणामध्ये विचारलं की इतने सारे भारतीय छात्र बाहेर पडणे केले जाते है ऐसा क्यू, ऐसा क्यू सर? क्युकी कारण आपल्याकडे एवढं इन्फ्रास्ट्रक्चर नाही. तुमच्याकडे प्रत्येक सिटीमध्ये तुम्ही 2 मेडिकल कॉलेजेस धरली तरी प्रत्येक मेडिकल कॉलेजला मॅक्सिमम 150 सीट्स तुमच्या असतात. 150 × 2 म्हणजे 300 सीट्स प्रत्येक सिटीला मिळतात, त्याच्यामध्ये किती मुलांना ऍडमिशन मिळणार? कसं शक्य आहे हे? एवढी मुलं आहेत तुमची, तेवढे इन्फ्रास्ट्रक्चरच नाही, आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये फीज भरण्याला मध्यमवर्गीय लोकांची ती परिस्थिती नाही. आमची ती आर्थिक स्थिती नाही आहे आम्ही की 16 लाख किंवा 20 लाख रुपये आम्ही वार्षिक भरू शकू. तिथे 21 लाखात माझ्या मुलीचं पूर्ण 6 वर्षाचं शिक्षण होणार होतं. आणि इथे किती लागले असते? इथे
गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये त्यापेक्षा नक्कीच कमी लागले असते, पण तेवढ्या सीट्स नाहीयेत. आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये एका वर्षाचंच फक्त शिक्षण झालं असतं त्याच्यामध्ये. ओके, म्हणजे कोटीच्या घरामध्ये तो खर्च गेला असा. डोनेशन वेगळं आणि फी वेगळी. ओके, आता जी मुलं काय अडकलेली आहेत तर गव्हर्नमेंटनी कशी पावलं उचलली पाहिजेत किंवा त्या ह्यानी काय तुम्ही हे करताल करेल? मी म्हणेन गव्हर्नमेंटनी खूप, म्हणजे आता हे पॉलिटिकल लेवलवर आणि तिकडे इंटरनॅशनल वॉर चालू आहे त्याच्यामुळं त्यांना अडचणी आहेत हे आम्हाला कळतंय. पण आम्ही पालक म्हणून त्यांच्याकडे हीच रिक्वेस्ट करू, सर जर युक्रेन तुमच्याबरोबर कोऑपरेट नाही करत आहे तर प्लीज तुम्ही रशियाबरोबर कोऑपरेशनची अपेक्षा करा आणि त्यांची आर्मी घुसवून तुम्ही आपल्या मुलांना बाहेर काढा. कारण खार्किव आणि कीव हे रिजन्स असे आहेत जिथे आत्ता खूप वॉर चालू आहे, मुलं बंकर्समध्ये अडकलेली आहेत, खाणं पिणं कित्येक मुलं आजारी आहेत. आणि तुमचे मिनिस्टर्स तुम्ही बॉर्डर्सना पाठवलेत पण तुम्ही युक्रेनमध्ये कोणाला तरी पाठवा, तुम्ही युक्रेनमध्ये असलेल्या एम्बसीला जास्ती सक्रिय करा, हीच माझी त्यांच्याकडे.